कार्तिक अरे दीपा आता काही वेळासाठी आत्ताचे दीपा कार्तिक विसरून झालेले सगळे प्रॉब्लेम जुन्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेव. पूर्वीचे दीपा कार्तिक म्हणून काही क्षण जगूया. कोणी आलं तर बघेल. नको दीपा, आज इथे कोणीच येणार नाही, कारण आज हे अख्खं रेस्टॉरंट मी आपल्या दोघांसाठीच बुक केलं. दीपा, मला तुला काहीतरी सांगायचं. बोल ना. दीपा, खूप भूक लागली, आपण काहीतरी ऑर्डर करूया का प्लीज? I'm sorry, पण खरंच तुला नाही का लागली भूक? कार्तिक बघ काय मागवायचं आहे. दीपा, एक काम कर, तू ठरव तुला काय मागवायचंय. मी आलोच. ओके. अरे पण आलोच आलोच, दोनच मिनटं, तोपर्यंत ठरव तू. मॅम, काय डिसाईड झालं का? नाही, अजून ठरवलं नाहीये. एनी ऑर्डर? नाही, मी कळवते. ओके. कार्तिक कुठे गेला? कार्तिक कुठे गेला होतास तू? सॉरी सॉरी, मला थोडा वेळ लागला. पण तू काही ठरवलंस का, केलीस का ऑर्डर? नाही ना, मला खरं तर काही सुचलंच नाही, तुझीच वाट बघत होते. मला वाटलंच होतं तू काहीही ठरवणार नाहीस, म्हणून मीच जाऊन सांगितली ऑर्डर. काय? हे बघ. थँक्यू. पिठलं भाकरी? तू ह्यांना बनवायला सांगितलं स्पेशल?
नो मॅम, सरांनी स्वतः आपल्या हाताने बनवलंय. अजून काही लागलं तर सांग. थँक्यू. खरंच? तू स्वतः हाताने बनवलंस? कार्तिक, कशाला इतका त्रास घ्यायचा? मी दुसरं काहीतरी खाल्लं असतं ना. असं कसं दुसरं काहीतरी? दीपा, आपण डेट वर आलोय आणि डेट वर आलो असताना तुला तुझ्या आवडीचं खायला मिळावं इतकंच मला वाटलं. कमॉन, आत्ता गरमागरम आहे, तेवढ्यात खाऊन घेऊया. किती वर्षांनी माझ्यासाठी हे सगळं केलंयस रे. अजून खूप काही करायचंय दीपा, ही तर फक्त सुरुवात आहे. दीपा, मला पुन्हा पूर्वीसारखं आयुष्य जगायचंय तुझ्यासोबत. तुला कायम खूप खूप सुखात ठेवायचं. चल आ कर आता पटकन. आ कर. कार्तिक वेटर बघताय. बघू देत की? मी माझ्या बायकोला डेटवर घेऊन आलोय आणि तिला भरवायला आवडतं मला. चल कमॉन पटकन आ कर. आवडलं? दीपा, ही रेसिपी तूच शिकवलीस मला, आठवत आहे ना? तू अजून नाही विसरलास? प्रेमाच्या माणसांनी शिकवलेल्या गोष्टी इतक्या सहजासहजी नाही विसरता येत दीपा.